नमस्कार सर्वांना तर आजची रेसिपी आहे पालक भजी हे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे सोडा ओवा चवीनुसार मीठ गरम मसाला हळद लाल तिखट आणि हे एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे मी नाश्त्याचा चमचा असतो ना तो एक चमचा रवा आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं खूप पातळही ठेवायचं नाही आणि एक चमचा तीळ घातलेला आहे त्यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेल गरम होत आहे आणि हे पालक मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे आता हे पालक पिठात बुडवून घ्यायचं सगळीकडं पीठ लावून घ्यायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचे हे गॅस मिडियम ठेवून मस्त असे पकोडे तळून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही किती टम्म असे फुगलेले आहेत एकदम मस्तच झालेले आहे रवा वापरल्यामुळं खूप छान फुगतात भजी बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त फुगून येतात आणि हे तयार आपली पालक भजी हे बघू शकता आतून किती छान फुगून आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब